अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहनभवन प्रतिष्ठानच्या वतीने निराधार योजनेअंतर्गत शहरातील 90 गरजू लाभार्थ्यांना सलग चौथ्या महिन्यात 500 रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे। या कोरोना काळात गरीब गरजू नागरिकांना आर्थिक सहायता मिळावी या उद्देशाने शहरातील 90 अत्यंत गरजू नागरिकांना या योजनेअंतर्गत सलग चौथ्या महिन्यात प्रतिष्ठानच्या वतीने 500 रुपये रोख स्वरूपात देण्यात आले आहेत। नमस्कार, आज येथे मोहन भवन प्रतिष्ठानच्या वतीने गेंदाबाई लोढा निराधार राशी योजनेअंतर्गत तब्बल 90 लाभार्थी यांना 500 रुपयांचा धनादेश देण्यात येत आहे। त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला पापडचं अ पॅकेट देखील देण्यात येत आहे। मोहन भवन प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेली गेंदाबाई निराधार सहायता योजनेचा आज चौथा महिना आहे। पाचवा का चौथा? चौथा, हां चौथा महिना आहे। आज शहरातील निवडक 90 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 500 रुपये सहायता योजनेमध्ये दिले जाणार आहे। ही योजना अत्यंत निराधार लोकांसाठी, ज्यांच्याकडे औषधं उपचारासाठी पैसे नाही आहे, घर भाडे भरण्यासाठी पैसे नाही आहे, लाईट बिल भरण्यासाठी पैसे नाही आहे, मुलांच्या शिक्षणांना आता ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे नेटसाठी पैसे नसतात, त्याच्यासाठी या पैशांचा उपयोग होतो। ही योजना 12 महिन्याची असून आज या योजनेचा चौथा महिना आहे। आज 90 लाभार्थ्यांना 45,000 रुपयाचं वितरण मोहन म्हणून प्रतिष्ठानमार्फत करण्यात येत आहे। आज गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठानतर्फे सातत्याने चालणाऱ्या या योजनेचा चौथा महिना असून ही 500 रुपयाची दरमहा नगद योजना आहे। तर असेच काही लाभार्थी आहेत, भाऊंनी सांगितलं आताच, विनोद भाऊ आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत, यांच्या नियोजनात यांच्या भाऊ मागेले यांचं जे नियोजन आहे, हे नियोजन एक मजबूत नियोजन आहे। मी याला मजबूत असं म्हणतोय की आम्ही दाते लोक, त्या दात्या लोकांकडून विनोद भाऊ कोणत्या हिरीगिरीने, कोणत्या कसोटीने आणि कशा पद्धतीने या दात्यांकडून ही मानधन जे दे वाटप होतं, हे मानधन कसं मिळवतात, हाच आम्हाला प्रश्न पडतो की 45,000 रुपये दर महिन्याला हे लाभार्थ्यांना वाटप असतं। 90 लाभार्थी आजच्या तारखेला आहे, 500 रुपये दरमहा रोकडा कॅश योजना ही। तर असे काही परिवार आहेत की त्यांना इन्कम कुठून येईल आणि ते कष्टही करू शकत नाही किंवा मजुरी करू शकत नाही, त्यांचा उदरनिर्वाह कसा भागेल किंवा जे काय असेल त्यांचा हॉस्पिटल खर्च असेल किंवा जे काही असेल त्यांची गरज कशी भागेल, हे त्यांनाच प्रश्न पडलेला आहे। तर तो प्रश्न सोडवण्यासाठी भाऊ विनोद भाऊ ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या दात्याला फोनवर ही योजनेचं सांगतील त्यावेळेला दाता हा निस्वार्थपणे यथाशक्ती आपली मदत करतो। आणि जामनेरच्या शहराबाहेरील असे काही महान हे दाते आहेत, या दात्यांना सुद्धा मी हात जोडून त्यांचे नम्र आभार मान जस्ट टेलिग्राम या 15 दिवसामध्ये प्रतिष्ठानने मनमोहन पापड असा हा स्वादिष्ट प्रकारचा पापड लॉन्च केलेला आहे। तर या पापड बनवणे आणि याचा सेल करणे याच्यामागे एकन एकच उद्देश आहे, याच्यामधनं येणारा जोही एक पैसा जो असेल, तो इन्कम येत असेल, तो प्रतिष्ठानच्या या लाभार्थ्यांमध्ये जे काही गोरगरीब गरजूंपर्यंत जे काही असेल, ज्या प्रमाणात असेल, ज्या पद्धतीने असेल, तो याच्यातला इन्कम या गोरगरीब गरजूंपर्यंत पोहोचेल। आणि मनमोहन पापड याचं आम्ही आताच लॉन्चिंग करून हे प्रॉडक्शन सुरू केलेलं आहे। याच्यातून येणारा जो धनादेश आहे, इन्कम, जो निव्वळ नफा असेल,
तो नफा याच्यामध्ये वितरित होत आहे। आताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर या योजनेचा चौथा महिना असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले आहे व तब्बल 90 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला असल्याचे देखील त्यांनी आपणास सांगितलेले आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।